माजी वनमंत्री व विद्यमान आमदार डॉक्टर पतंगराव कदम यांच्या वाढदिवसानिमित्त कुंडल इथं भव्य कबड्डी स्पर्धांच्या उद्घाटनाची जय्यत तयारी सुरू आहे. माजी वनमंत्री व विद्यमान आमदार डॉक्टर पतंगराव कदम, युवक काँग्रेस आयचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर विश्वजीत कदम व सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक व पलूस तालुका समन्वय समितीचे अध्यक्ष महेंद्र आप्पा लाड, सागरेश्वर सुतगिरणीचे अध्यक्ष शांताराम कदम यांच्या वाढदिवसानिमित्त कुंडल इथं भव्य कबड्डी स्पर्धांनिमित्त मैदानाची तयारी पूर्ण झाली असून उद्घाटनाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. नवयुवक कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ कुंडल यांच्या वतीनं सांगली जिल्हा व महाराष्ट्र कबड्डी असोसिएशन यांच्या मान्यतेनं निमंत्रित हौशी व पुरुष खुल्या गटाच्या कबड्डी स्पर्धांचं भव्य स्वरूपात आयोजन करण्यात आलंय. या स्पर्धांचं उद्घाटन माजी गृहमंत्री व विद्यमान आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते होणार असून या समारंभाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर पतंगराव कदम, माजी वनमंत्री व विद्यमान आमदार हे उपस्थित राहणार आहेत. या उद्घाटनाप्रसंगी आमदार मोहन शेठ कदम यांचा जाहीर सत्कारही करण्यात येणार आहे. पलूस कडेगाव मतदारसंघाचे विद्यमान आमदार माननीय डॉक्टर पतंगरावजी कदम यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच पलूस तालुका समन्वय समितीचे अध्यक्ष आणि सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक माननीय महेंद्रप्पा लाड आणि युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माननीय विश्वजीत कदम साहेब तसेच शांताराम बापू कदम चेअरमन सागरेश्वर सहकारी सुतगिरणी कडेगाव यांच्या वाढदिवसाचा एक सुवर्णमध्य साधून या ठिकाणी आज 26 तारखेला राज्यस्तरीय महिलांच्या निमंत्रित महिला आणि पुरुष यांच्या खुल्या गटातील कबड्डी स्पर्धांचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे.